कल्याण सिल्वर सोनेरी नगरी दाखल झाली. आता कल्याण सिल्वरने चंदेरी दुनिया विटे शहराच्या सौंदर्यात भर पडली ती म्हणजे भव्य अशा कल्याण सिल्वरने. उत्कृष्ट अशा चांदी गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटीज ज्यामध्ये भव्य असा डिनर सेट, देवी पूजा संच, मोहक बाळ सेट्स, पैंजण, समई, छल्ला अशा अलौकिक सौंदर्यपूर्ण चांदीच्या व्हरायटीज उपलब्ध. दसरा व दिवाळी निमित्त मजुरीवर 25% सूट. मग आजच भव्य अशा कल्याण सिल्वर दालनाला भेट द्या. आमचा पत्ता मिलिंद चेंबर्स, मुथूट फायनान्स शेजारी, कराड रोड, विटा. येळावी गावचे महावितरण कर्मचारी संजय चव्हाण यांचा महावितरण सेवा बजावत असताना महावितरणच्या गलथान कारभारामुळे मागील 3 वर्षापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात नसून हा घडवून आणलेला खूनच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संजय चव्हाण यांचे पुत्र उपोषण करते आशुतोष चव्हाण यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पलूस तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये दिली आहे. जीव घेण्यात थंडीत आपल्या वडिलांना न्याय मिळावा. बहिणीचे लग्न करायचे आहे परंतु कसलीही आर्थिक परिस्थिती नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडिलांच्या जागेवर महावितरणने सन्मानजनक सेवा करण्याची संधी द्यावी. तसेच शासनाच्या अन्य सुविधा याबाबत मुलगा आशुतोष चव्हाण यांचे उपोषण सुरू आहे. महावितरण अधिकारी कागदी घोडे नाचवण्यात पटा येत आहेत. उद्या उपोषणाचा 3रा दिवस जर का या चव्हाण कुटुंबास तात्काळ न्याय मिळाला नाही तर पलूस तालुका बंदची हाक देऊन महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे ॲडव्होकेट दीपक लाड, श्रीदास खोनमाने, संग्राम थोरबोले, दीपालिताई वाघमारे, मानवाधिकार संघटनेचे पत्रकार धनाजी पाटील यांनी उपोषण स्थळी दिवसभर थांबून सूचक इशारा दिलाय. माणूस नसल्यावर काय व्हॅल्यू आहे? एक माणुसकीचं नातं कोणीतरी मनात जिवंत ठेवून आज रित्या त्या पोराला याच्या प्रामुख्याच्या मागण्या मान्य करा आणि आम्हाला कोणतंही तीव्र पाऊल उचलायला लावू नका. तर सगळ्या संघटनांच्या आज लोक जर इथं 20 असली की उद्या 1000 लोक यायला कमी होणार नाही. प्रत्येकाची कोणापुणी चर्चा झाल्या वेळ प्रसंगी साहेब आम्हाला तुम्ही डांबून जरी ठेवलं तर तुमचं पोलीस स्टेशन कमी पडेल इतकी आमची सामाजिक लोक आमच्या बहिणी सुद्धा पोलीस स्टेशनला यायला तयार होती. आमची चूक असली आम्हाला दाखवून द्या. अजिबात एक शब्द उलटा बोलत नाही. तुमच्या पायाचं पैतान काढून आम्हाला आणा तेवढा अधिकार तुमचा आम्ही तुम्हाला देतो. पण जर आमची चूक नसली आम्ही जर आमच्या या पोराच्या न्यायासाठी मांडत असतो तर हिच्यासारखी हुकुमशाही दुसरीकडे कुठं चालते नाही आणि तुम्ही चालवताय आमच्यावर हे आम्हाला मान्य नाही. या कुटुंबाला वैयक्तिकरित्या न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळत असताना जे कर्मचारी अधिकारी आहेत ह्या कोणत्याही विचार इतर 7 अधिकारी आहेत त्यांच्याकडे कुठला ऍक्सिडेंट होत नाही. त्यांच्याकडे काम सुरळीत केलं जातं. मेंटेनन्स वेळच्या वेळेला केला जातो. लाखो रुपयाचा योगायोगानं इलाके साहेब पुन्हा गावच्यांनी भेटायला असल्यामुळं या परिसरातला नंदनवन झालं. इतपत महावितरणचा निधी आपल्या पलूस कडेगाव तालुक्याला त्यांनी दिलाय. काम चांगलं केलंय पण अशा मुग्रूर अधिकाऱ्यांच्यामुळं कुठंतर गालबोट लागायला नको. थोडस साहेब 2 पावलं मागं सरून अशा अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता योग्य तर न्याय द्या. आणि आज जसं तुम्ही 1 लाख रुपयाचा निधी महावितरणच्या मार्फत तुम्ही गावागावाला देऊन विकास केलाय तसं त्या पोरावर कुठेतरी पाठीवर आशीर्वादाचा हात घ्या आणि 2 पावलं आम्हाला एक मागे सरायची आम्ही तुम्हाला विनंती करतो. त्या ज्या मागण्या त्या मान्य करा आणि उपोषणाला इथं आम्ही सुद्धा 2 पावलं मागं सरून थांबण्याची आमची भावना आहे. वैयक्तिक कुठलाही रोष आमचा कुणावरती नाही. आमच्या त्या खुर्चीशी वाद आहे. आमचा कुठला या खुर्चीत कोण अधिकारी लेडीज आहे अधिकारी कोण महिला आहे माहीत नाही. तिथं लेडीज अधिकारी आहे म्हणून जर तिथं त्याच्यावर आम्ही अन्याय करत असलो तर आम्हाला अजिबात त्याच्याशी काही घेणं देणं नाही. अधिकारी कोण आहे माहीत नाही. त्या खुर्चीला 1 लाख रुपये पगार घेतला जातो. पगार खुर्चीच आहे. पगार लेडीज आणि जेंट्सचा कुठलाही नाही. त्या खुर्चीवर कोणताही अधिकारी असू द्या त्यांना आपल्या असणाऱ्या स्थितीत त्या लोकांना न्याय दिला पाहिजे. 5 दिवसात साळुंके साहेब एकदा तरी ह्या कुटुंबाला त्या मॅडम जाऊन भेटून आल्या असत्या तर या पोराच्या व्यथा जिथं न बसता तिथं सुटल्या असत्या. आज तुम्ही इथं आलाय तहसीलदार साहेब आलेत, एक्झिक्युटिव्ह साहेब आलेत, डीवाय साहेब येतील. उद्या जर नाही मिटलं तर सांगलीचे एससी साहेब येतील. ही वेळ कुणामुळे आली? एका मॅडममुळे येत्या आणि त्या मॅडमला सगळे आपण पाठीशी घालतोय. इतपत आपणही झालो का? बरं, एक खुनाचं मॅडम 10,000 रुपये इतर घेत्या. काल मी विचारलं त्या माणसाला वध झाल्यानंतर मॅडमनी किती पैसे द्यावे? एका खुनाला 10,000. साहेब मी काय म्हणतो, आमच्या जमिनी विकतो आम्ही 10 लाख रुपये देतो. एक माणूस आम्हाला खून करायचा आणि डांबा चढून 4 लाखहून मरू दे ना. आहे आम्ही तिथं जबाबदार राहतो. त्यांना अधिकार असतील ना इतर अधिकार. एका रुपयाच्या आर्थिक स्वार्थासाठी आम्ही कोणाला त्रास दिला यांनी दाखवून द्यावं. आम्ही आज मांडून नव्हे तुम्ही फास लावून आम्ही इथं घेतो. आज ही वेळ आल्या त्या कुटुंबावर आल्या. गेल्या 15 दिवसात त्या कुटुंबाच्या घरी गेलतो. हे जी आई असणारी ढा 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 रडली. बहिणीचं लग्न 4 महिन्यावर आलंय.
चार महिन्यात वहिनीच्या लग्नाला एकही रुपयाची तरतूद नाही, काय त्या परिस्थितीला करायची? घरातला करता माणूस आहे, आज मी करता माणूस आहे, साहेब तुम्ही करता माणूस आहे, दिदात साहेब असतील किंवा हे करते माणूस, तुम्ही घरातली करती माणूस साईडला जावा, तुमच्या कुटुंब पाठीमागे मान वळून बघा की आपल्या पाठीमागं आपल्या कुटुंबाचं कोण. आज आपण कर्तृत्व नाही पदावर आहे म्हणून आज आपल्याला किंमत आहे. आपल्या कुटुंबात ज्या वेळेला वेळ येते ना, तर त्या वेळेला पाठीवरती उभं राहणं हे महावितरणचं काम होतं. आज साहेब तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, ज्या कॉन्ट्रॅक्टरची चूक होती त्या कॉन्ट्रॅक्टरला वास्तविक दृष्ट्या तुम्ही पत्र काढून आज बोलवा पाहिजे होतं. आज तो कॉन्ट्रॅक्टर कोण दिसत नाही, तुमचा यात काही दोष नाही, पण जे दोष आहेत त्यांना तुम्ही पाठीशी घालू नका. वैयक्तिक माझं मत आहे आणि ह्या मताला जर तुमच्या प्रशासनाचा विरोध असेल तर सगळ्यांच्या देखत आमच्या सर्वांच्या गुन्हा दाखल करा, आम्हाला आत ठेवा, पण ह्या पोराच्या असणाऱ्या व्यथेला न्याय द्या ही पहिली आमची मागणी आहे. आज रोजी आम्ही अटक होतो, आम्ही कोणतंही तुमच्यावर दबाव तडपण नाही काय नाही, सामाजिक कार्याचा व्यवस्थित आम्ही न्याय मागायचा प्रयत्न करतो. चार महिन्यात या पोराला विमा मिळत नाही, एका महिन्यात बिल कुठल्याही एमएससीबीचं 30 डेज मध्ये बिल सोडलं जातं. 2003 नंतर 2004 नंतर 2005 नंतर 2006 नंतर 2007 नंतर 2008 नंतर 2009 नंतर 2010 नंतर 2011 नंतर 2012 नंतर 2013 नंतर 2014 नंतर 2015 नंतर 2016 नंतर 2017 नंतर 2018 नंतर 2019 नंतर 2020 नंतर 2021 नंतर 2022 नंतर 2023 नंतर 2024 नंतर 2025 नंतर 2026 नंतर 2027 नंतर 2028 नंतर 2029 नंतर 2020 नंतर 2021 नंतर 2022 नंतर 2023 नंतर 2024 नंतर 2025 नंतर 2026 नंतर 2027 नंतर 2028 नंतर 2029 नंतर 2020 नंतर 2021 नंतर 2022 नंतर 2023 नंतर 2024 नंतर 2025 नंतर 2026 नंतर 2027 नंतर 2028 नंतर 2029 नंतर 2020 नंतर